मध्यंतरी मुंबईहून दिल्लीला चाललो होतो आणि दिल्लीला जात असताना माझी सवय आहे की मी साधारणपणे कानात आपलं हेडफोन लावतो आणि काहीतरी डाउनलोड केलं असतं ते पाहत असतो, ऐकत असतो, कधी गाणे ऐकत असतो. त्या दिवशी मी ते थोडा वेळ ऐकत होतो, मग मला असं वाटलं थोडी झटकी घ्यावी म्हणून मी ते गाणं बाहेर काढलं आणि असं झोपल्यानंतर माझ्या बाजूचा व्यक्ती म्हणाला की सर आप सो रहे हो? म्हणला थोडासा झटकी घेतो, फिर मागे दिनभर के कार्यक्रम आहे, तर 10 मिनट मी आपसे बात कर सकता हूँ. म्हटलं करी. म्हणाला की मैं आपके माध्यम से मोदी जी को धन्यवाद देना चाहता हूँ. किस बात के लिए? मतलब मैं रेफ्रिजरेटर के कुछ स्पेसिफिक पार्ट्स बना रहा हूँ और ये सारे पार्ट इम्पोर्ट होते थे चाइना से, और जब से मोदी जी ने चाइना के इम्पोर्ट के ऊपर रिस्ट्रिक्शन लगाए सब मेरी कंपनी 3000 करोड़ की. मेरे जैसे ऐसे कई लोग हैं क्योंकि हम पहले कंपीट ही नहीं कर सकते थे. ये पार्ट्स चाइना में वहां के गवर्नमेंट के सब्सिडी के आधार पर वो हमारे यहां सस्ते बेचते थे. अब हम लोग उनसे सस्ते बना पाए क्योंकि हमको चांस मिला, हम एक्सपांड हुए. एक्सपांड हुए तो स्केल तैयार हुई, स्केल तैयार हुई तो धीरे धीरे हमारी कॉस्ट कम आई. हे जे काही त्याचे उद्गार होते आणि मग तो अर्धा तास भरभरून बोलत होता की काय काय झालं या सेक्टरमध्ये. तो म्हणाला मैं कोई बीजेपी से मेरा कोई संबंध नहीं था, मेरा कोई किसी पार्टी से एफिलिएशन भी नहीं था, लेकिन मुझे ऐसा लगता है कि इस देश में जो मोदी जी कर रहे हैं इससे क्रांति होगी. आणि मला असं वाटतं की हे जे काही उद्गार त्याचे होते अत्यंत महत्वाचे आहे.